नमस्कार, लोक संदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी मयुरी कुंभार, पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी। ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आर्थिक घोटाळ्याचा आरोप करून माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शांतताप्रिय कोल्हापूरमध्ये तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये असे नागरी कृती समितीने म्हटले आहे। चितावणीखोर भाषा वापरून जनतेला डिवचण्याचा प्रयत्न सोमय्या यांनी करू नये, अन्यथा लोकशाही मार्गाने सोमय्या यांच्या मुंबईतील घरासमोर आंदोलन करू असा इशारा कोल्हापूर नागरी कृती समितीचे अध्यक्ष अशोक पवार यांनी दिला आहे। ब्युरो रिपोर्ट, लोक संदेश न्यूज। माजी खासदार किरीट सोमय्या यांनी कोल्हापूर जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्यावरती घोटाळा आणि भ्रष्टाचाराचे आरोप केलेले आहेत। लोकशाहीच्या मार्गामध्ये आरोप करणे, तक्रारी करणे हा माणसाचा अधिकार आहे, परंतु कोल्हापुरामध्ये मी येणार, येऊन तक्रार दाखल करणार आणि कोल्हापूर सारख्या शांतताप्रिय असणाऱ्या ज्या राजश्री शाहू महाराजांनी या देशाला समतेचा आणि ऐक्याचा विचार दिला, त्या शहरामध्ये येऊन शांतता बिघडण्याचं काम किरीट सोमय्या करीत आहेत असं आमचं मत आहे। आमची त्यांना विनंती आहे की ज्या काही तक्रारी वगैरे असतील त्या तुम्ही जरूर करा, परंतु शांतताप्रिय असणाऱ्या कोल्हापुरामध्ये डिवचण्याचा प्रयत्न करू नका। कारण हसन मुश्रीफांच्यासारखा कार्यकर्ता राजकारण जातीपातीच्या पलीकडे जाऊन सामाजिक काम करून लोकांची अहोरात्र कामं करीत आहेत, म्हणजे त्यांनी घोटाळा केला असेल तर त्यांना माफी नाही, हे निश्चित बरोबर आहे। परंतु कोल्हापूरच्या जनतेला तुम्ही दिवसण्याचं काम करू नका, इथं येऊन आव्हानं देण्याची भाषा करू नका, अन्यथा ना इलाजानं आमच्या शहराची शांतता तुम्ही बिघडताय म्हणून मुंबईमधल्या तुमच्या घराच्या दारामध्ये येऊन आम्हालाही लोकशाहीच्या मार्गाने निदर्शनासारखा मार्ग अवलंबावा लागेल याची आपण नोंद घ्यावी।